ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षांची पूजा करतात. हळद, कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आणि सौभाग्यवतीचं फणी, करंडा, काळीपोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला 5 प्रदक्षिणा मारून सूत देखील गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले याची पौराणिक कथा सांगितली जाते. तोच हा वटपौर्णिमेचा सण. याच पौराणिक कथेचं स्मरण, वटवृक्षाचं पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस. पत्नी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी परंपरेने वटपौर्णिमा साजरी करते. पण तुम्ही पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी करताना वडाला फेऱ्या मारतात हे केव्हा ऐकलं नसेल किंवा पाहिलं देखील नसेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळदेव येथे मागील 15 वर्ष हे पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाला साकडे घालून पत्नी प्रति प्रेमभाव व्यक्त करतात. पत्नीच्या प्रति प्रेमभाव, आदर, तिचा सन्मान आणि पती पत्नी समानता दर्शवण्यासाठी पत्नीला उदंड आयुष्य तसंच अविरत प्रेमासाठी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारत ही आगळी वेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी होते. प्रतिवर्षाप्रमाणे गेली 15 वर्ष आम्ही वटपौर्णिमा, पुरुषांची वटपौर्णिमा या ठिकाणी साजरी करतो. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्माननीय उमेश गाळवणकर, त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर व अन्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी यांनी एकत्र येऊन हा विचार केला की दरवर्षी जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी जर स्त्री परमेश्वराजवळ प्रार्थना करत असेल तर, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हा समर्थ हात असतो आणि या तिच्या त्यागाची कल्पना यावी म्हणून त्यांनी म्हटलं की आपण ठीक आहे, तिला सुद्धा ही जन्मजन्मी आपली पत्नी आपल्याला मिळावी अशा प्रकारची जर परमेश्वर प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होऊ शकतो. या उद्देशाने हे व्रत आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यातून एक आणखी एक संदेश आहे की आज पर्यावरणपूरक जे काही झाडं लावणं आवश्यक आहे त्या वडाची पूजा करणं म्हणजे एका वृक्षाची पूजा करणं आणि हाही संदेश यातून आम्ही देत आहोत. वटसावित्रीचं व्रत करून स्त्रिया हाच पती जन्मजन्मी मिळो म्हणून व्रत करतात आणि त्या व्रतामध्ये ते उपवास करतात, सकाळी येऊन वडाची पूजा करतात. परंतु पुरुष घरीच असतात, त्यापेक्षा पुरुषांनी बाहेर पडून त्या स्त्रीच्या बरोबर आपणही व्रत करावं आणि जसं ती पतिव्रता म्हणून व्रत करते आणि या पतीचा 7 जन्म मागते तसा पुरुषांनाही ती पत्नी 7 जन्म मिळेल असं व्रत करावं आणि त्याचबरोबर जसा स्त्रीचा सन्मान अनेक माध्यमातून केला जातो त्याप्रकारे हाही सन्मान अशा वटाची पूजा करून करावा अशी भूमिका 15 वर्षापूर्वी डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्वजण असे एकत्र येऊन ती मांडली, त्याप्रमाणे ती सुरू केली आणि आज 15 वर्ष झाली आम्ही ती अखंडित सुरू ठेवलेली आहे.